नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला थोडंसं मोटिवेट करणार आहे माझे अनेक मित्र आपल्या चॅनलवर येतात निराश असतात माझ्या कॉलेजच्या अनेक मित्रांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आले आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यातसुद्धा असे बरेच प्रसंग आले त्यामुळं मला ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मोटिवेट करावं असं मला वाटलं म्हणून आज मी आपल्यासमोर थोडंसं माझं स्वतःचं मनोगत व्यक्त करत आहे मित्रांनो आयुष्य एकदाच येणार आहे आणि एकदाच जाणार आहे त्यामुळं भरभरून मजा करा तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी जो तुम्हाला जन्म दिला आहे तो खूप मोठ्या मेहनतीने जन्म दिलेला आहे जन्म देणं कोणाच्याच हातात नसते आपण स्वतःच्या घरी जन्माला आलात तुमच्या आईवडिलांचं खूप मोठं भाग्य आहे तुम्हाला स्वतःच्या आईवडिलांची सेवा करायची एक खूप मोठी संधी आहे परंतु तुम्ही हे मात्र करत नाहीत आईवडिलांचं ऐकत नाहीत एखाद्या पोरीच्या आहारी जातात ती पोरगी चांगली असेल तर ठीक एखादी भटक भवानी जर तुमच्या काळात पडली तर खूपच महागात पडते तुम्ही तिच्यासोबत जाता तिच्यावर पैसे उडवता स्वतःच्या वडिलाची कष्टाची कमाई तुम्ही एखाद्या पोरीवर उधळत असता तिला डेटवर घेऊन जाता तिच्यासोबत आईश करता तिला लॉजवर घेऊन जाता मुलगी कुठल्या कॅटेगरीची आहे हे अगोदर ठरवा एखाद्या मुलीला घेऊन जायचं ठोकाठोकीचा कार्यक्रम करायचा चार दिवस त्याच्यासोबत फिरायचं त्यानंतर त्या मुलीला तुमच्यामध्ये रस राहत नाही तुमच्या पैशामध्ये रस असतो तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये रस असतो मग ती मुलगी चार दिवस तुमचा वापर करून घेते आणि तुम्हाला सोडून देते तुम्हाला सोडून देऊन परत ती दुसऱ्याच्या नादाला लागते दुसऱ्यासोबत फिरू लागते दुसऱ्यासोबत ठोकून घेते त्याच्यासोबत जाते बऱ्याच वेळेला एखाद्या मुलीच्या घरची अडचण असते तिच्या आईवडील तिचं जबरदस्ती लग्न दुसरीकडे लावतात तुमचं खरं प्रेम असेल किंवा नसेल मला तुमच्या प्रेमावर चुकीचं बोलायचं नाही तुम्ही जे प्रेम केलंय चा ते मनापासून केलं असेल तुमचं प्रेम खरं असेल परंतु सध्याच्या इंटरनेटच्या आणि धावपळीच्या युगामध्ये खरं प्रेम मिळणं शक्यच नाही मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला एक मी खरी गोष्ट सांगतो आजकाल असं झालं आहे की तुम्हाला गर्लफ्रेंड पण पाहिजे मैत्रीण पाहिजे तुम्हाला वाटते एक मैत्रीण करावं तिला ठोकावं मस्त घेऊन जावं तिला शेतात घेऊन जावं डेटवर घेऊन जावं कुठंतरी कार्यक्रम करावा तिचे गोळे दाबावेत चौकावेत तिच्या भोकासोबत मस्त रगडून मजा करावी परंतु मित्रांनो दुसरी पण एक वास्तविक सत्य आहे ज्यावेळेला तुम्ही लग्न करता त्यावेळेला तुम तुम्हाला मुलगी मात्र कुवारी पाहिजे असते तिचं कुठं अफेअर असू नये कोणासोबत तिची मैत्री असू नये कुठल्या पोरासोबत तिचं लपडा असू नये चक्कर असू नये असं पण तुम्हाला वाटते हे सर्व वा काही शक्य आहे का हो आजकाल तेरा चौदा वर्षाची मुलगी झाली की तिला इच्छा व्हायला लागतात तिच्या हातात मोबाईल तिच्या आईवडिलांनी घेऊन दिलेला मोबाईल असतो त्या मोबाईलमध्ये ते बऱ्याच प्रकारचे नाना चित्र चित्र व्हिडिओ वी, बघत असते त्यामुळे तिच्या भावना लवकर जागृत होतात था आणि तिलासुद्धा तसं करून घ्यायची इच्छा होते समाजामध्ये बाकीच्या मुली जे करतात तसंच सर ह्या ही पण मुलगी करू लागते मग त्यामधून एखादी मुलगी लवकरच वाया जाते मग अशी मुलगी तुमच्या काळात पडणार नाही हे कशावरून तुम्ही जशी भावना इच्छा कल्पना करतात तसंच बाकीच्या लोकाच्या पण भावना इच्छा कल्पना असतात ना मग तुम्ही एखाद्याच्या मुलीला घेऊन वापर करता तिला सोडून देता ती कुणासोबत तर लग्न करून घेते मग त्याला ती कुवारी किंवा पॅक मिळते का अजिबात नाही मग तुम्ही का क कल्पना करावी किंवा तुम्ही अपेक्षा का करावी मला पण पॅकच मिळावी आता बऱ्याच वेळा इंटरनेटवर असे व्हिडिओ आहेत की ज्यावेळा तुमची सुहाग्रात असते त्या दिवशी मुलीच्या योनीमधून रक्तस्राव झालाच पाहिजे रक्तस्राव जर नाही झाला तर ती तिची योनी फाटलेली आहे किंवा ती वापरलेली आहे असं समजायचं पण हे कितपत योग्य आहे मित्रांनो हे अजिबात योग्य नाही मुलीच्या मुलीचं कौमार्य भंग कधी होतं ज्यावेळा ती सायकल चालवत असते किंवा चा तिच्या शरीरातून रक्तस्राव होतो तिला पिरड्याला सुरुवात होतात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की सुहाग्रातीच्या दिवशी मुलीच्या योनीतून रक्तस्राव होत नाही आणि माझ्या नजरसमोर असे कित्येक उदाहरणं आहेत की मुलानं तिला सोडून दिले म्हणजे तिच्या नवऱ्यानं कशासाठी तिच्या योजनेतून रक्तस्राव झाला नाही मुलीचे मुलाचे आईवडीलसुद्धा ह्यामध्ये कमी नाहीत बरेच मुलाचे आईवडील मुलीला त्रास करतात म्हणजे सूर्याला त्रास करतात संध्याकाळी झोपली स्वाग्र पहिल्या दिवशी तिच्या खाली पांढऱ्याच्या आदरात तरतात का तर रक्तस्राव झाला आहे की नाही चेक करायचे परंतु मित्रांनो तुम्ही कोणाचं आयुष्य बर्बाद करू नका रक्तस्राव व्हावा की नाही हे आता सध्याच्याला काहीच नाही तो तो काळजू जुना होता आणि सध्याचा काळजून आता नवीन आहे लेटस आहे आजकालच्या मुली वयात आली की स्वतः त्या बोट घालून घेतात वांगं वा वा घालून घेतात ककडी घालून घेतात बरेच बरेच कारण आहे त्याचे त्यामुळं जेव्हा तुम्ही तिच्या सोबत सुहाग्रात मनवता तेव्हा तिच्या योनीतून रक्तस्राव होतच नाही त्यात तिची काय चूक आहे आणि तिने जर ककडी घालून घेतली वांगं घालून घेतली मुळा घालून घेतली किंवा बोटं घालून घेतली तर तिची काय चूक आहे उलट तुमच्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट आहे ना ती एखाद्या पुरुषासोबत जाऊन झोपली नाही आणि सध्या चला आज काय मिळतं आहे तेच बघा काल काय होतं ते बघू नका तुम्ही जसं आहात तसंच तुम्हाला मिळणार आहे तुम्ही किती धुतल्या तांदळाची नक्की आहात ते चेक करा तुम्ही कुठल्याच महिलेकडे बघितलं नाही का कुठल्याच मुलीसोबत तुमचे संबंध आले नाहीत का आजपर्यंत तुम्ही कुवारीच आहात का या गोष्टी अगोदर बघा त्यामुळं काल काय होतं हे न बघता आज बघा तिच्या योनीतून रक्तस्राव नाही झाला तर तुमच्या तरी सामानातून कुठं काय होणार आहे आता अगोदर तुम्ही पण हलवलंच आहे ना तुम्ही पण पाणी गाळलंच आहे त्यामुळं अपेक्षा न करता भावनेच्या हरी न जाता जे आहे वास्तविक सत्य स्वीकारायला शिका कुठं महिलेच्या म्हणजे तुमच्या झालेल्या बायकोच्या योनीतून रक्तस्राव झाला नाही म्हणून फाशी घ्यायची किंवा एखाद्या मुलीनं तुम्हाला धोका दिला म्हणून फाशी घ्यायची काहीतरी जाऊन कुठंतरी नशेच्या हरी जायचं दारू ढोसायची आईवडिलांच्या भावना दुखवायच्या हे कुठलं तथ्य आहे मित्रांनो विचार करा स्वतःच्या आयुष्याचं वाटूळ करून घेऊ नका आयुष्य आलं आहे शिस्तीत पण मस्तीत जगा हलवा ठोका गाळा तुम्हाला जे काही करायचे ते करा फक्त चुकीचा निर्णय घेऊ नका माझा उद्देश आपल्या चॅनलच्या मार्फत एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही चुकीच्या भावनेच्या हारी जाऊ नका विचार करा आईवडिलांच्या मनावर जगा तुम्ही जर एखादा चुकीचा निर्णय घेत असाल तर दहा वेळेस विचार करा एखाद्या मुलीकडून तुम्हाला रिस्पॉन्स असेल तर बिलकुल तिला डेटर घेऊन जावा तिच्यासोबत कार्यक्रम करा तिला ठोका दाबा चोळा तुम्हाला जे करायचं तिच्यासोबत करा पण तिच्या इच्छेनं तिच्या इच्छेच्या विरुद्ध काहीच करू नका कारण तिच्या इच्छेच्या विरुद्ध जर तुम्ही काही निर्णय घेतला तर ती मुलगी तुमच्यावर मानहानीचा बलात्काराचासुद्धा गुन्हा दाखल करू शकते मग तुमची नामुष्की झालीच एकतर आई वडिलांची इज्जत कचऱ्यात जाणार त्यामध्ये समाजामध्ये तुम्हाला किंमत राहणार नाही त्यामुळे मित्रांनो कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर दहा वेळेस विचार करा मी तुम्हाला सांगायचा मला काही अधिकार नाही परंतु माझे मराठी भाव भावंडं सध्याच्याला सेक्सच्या इतक्या हरी गेले आहेत की त्यांनी संपूर्णपणे चव सोडली आहे काय करतील त्यांचा त्यांनाच नेम नाही मी मी जे तुमच्यासमोर मोटिवेशन स्पीच सादर करत आहे त्याचा तुम्ही रागीव देऊ नका मी जे काही सत्य आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या मुलीनं प्रपोज केलं तर तिची अगोदर बॅकग्राऊंड हिस्ट्री चेक करा तिने म्हणली म्हणून लगेच तिच्या नादाला लागू नका तुमच्या आईवडिलाचे पैसे खूप मेहनतीने आणि खूप कष्टाने कमवले असतात एखाद्या मुलीवर मुली ते पैसे उधळू नका माझ्या भावंडांना माझी हात जोडून विनंती आहे चुकीचा निर्णय घेऊ नका एखाद्या मुलीनं तुम्हाला प्रपोज केलं तर तुम्ही बिलकुल तिला प्रपोज करा तुम्ही तिला डेटवर घेऊन जावा तुम्ही तिला घरात तुमच्या आईवडाची सून म्हणून सुद्धा आणा परंतु त्या अगोदर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य ब उद्ध्वस्त होते का ते सुद्धा चेक करा एखादी मुलगी आपल्याला आवडते म्हणून तिच्यावर जोर जबरदस्ती करणं बरोबर नाही आपण त्या मुलीला मुली आवडतो का सावड़ाल? हे बघा त्या मुलीला आपण कसं आवडाल हे ठरवा तुम्ही एखाद्या मुलीच्या मनात कसं बसाल मुलगी पटवणं काहीच अवघड नाही हो एकदम सोपं आहे बोरींना पटवणं काहीच अवघड नाही पोरगी पटवणं म्हणजे हातचा मळा असतो फक्त आपल्याला ट्रिक आली पाहिजे तिच्या मनाप्रमाणे राहा त्या मुलीची जवळीक करा तिच्या आवडी निवडी बघा तिला काय आवडते ते बघा जर एखाद्या मुलीला एखादी गोष्ट आवडते तर तिच्या आवडीप्रमाणे राहा ना तिला मस्त हॉटेलमध्ये घेऊन जा तिच्यासोबत जेवण करा तिला तिच्या आवडता ड्रेस खरेदी करून द्या मी म्हणत नाही की तुम्ही कंजूसपणा करा परंतु तिच्या आवडी निवडी आणि तिच्या मनाप्रमाणे जर तुम्ही वागत असाल तर ती मुलगी तुम्हाला नक्कीच लाईक करू लागेल आणि ती मुलगी जर तुम्हाला स्वतः लाईक करत असेल तर तुम्हाला कुणीच चाडू शकणार नाही आणि त्या मुलीलासुद्धा कुणीच चाडू शकणार नाही ती मुलगी तुमचीच आहे फक्त तुम्हाला पटवता आलं पाहिजे जर तुम्हाला इच्छा असेल मुलगी कशी पटवायची तर मी तुम्हाला अशा काही ट्रिक सांगेन की मुलगी अगदी इजी पटेल माझ्या आयुष्यामध्ये अशी कुठलीच मुलगी नाही की ती मुलगी मला आवडली आणि मी तिच्या तिला पटवलं नाही जवळजवळ आतापर्यंत मी चाळीस पोरी पटवल्या आहेत आणि त्या पण बिनधास्त त्या मुलीच्या घरी जाऊन मी कार्यक्रमसुद्धा केला आहे बऱ्याच मुली मला ठोकायला मिळाल्या आणि बऱ्याच मुली मला मिळाल्या नाहीत खरं प्रेम एकाच मुलीवर होते परंतु प्रेम प्रेमाची जागा वेगळी असते आणि वाचनेची जागा वेगळी असते वासना आणि प्रेम यामध्ये भरपूर फरक आहे तुम्हाला प्रेम करायचं आहे की कार्यक्रम करायचं आहे हे अगोदर ठरवा आणि त्यानंतर तुम्ही पुढचा विचार करा जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपला प्रेम करायचं आहे तर प्रेम प्रेमाच्याच जागी ठेवा आणि जर तुम्हाला वाटतं असेल की आपला कार्यक्रम करायचं आहे तर कार्यक्रमाला कार्यक्रमाच्याच जागी ठेवा परंतु आणखीनसुद्धा मी तुमच्यासमोर एक विषय सांगतो की तुम्ही कुणा कोणत्याही मुलीचं आयुष्य बर्बाद करू नका तुम्ही जर तिच्यावर प्रेम केला असेल तर खरोखरच तिच्यावर प्रेमच करा तिचा वापर करून तिला सोडून देऊ नका आणि माझ्या बहिणींना मैत्रिणींनासुद्धा विनंती आहे त्यांनीसुद्धा कोणत्या मुलाचं आयुष्य बर्बाद करू नये कुणाच्या भावनेशी खेळायचा कोणाला कुणाला कसलाच अधिकार नाही त्यामुळं मित्रमैत्रिणींनो तुम्हाला प्रत्येकदा माझे हात जोडून विनंती एकमेकाच्या भावनेसोबत खेळू नका बस आयुष्याशी आले आहे त्याला मस्तीमध्ये जागा सर्व काही करा पण विचारपूर्वक धन्यवाद तुम्ही माझं स्पीच ऐकलात जर तुम्हाला आव माझं स्पीच आवडलं तर लाईक करा तुम्हाला काही टिप्स पाहिजे असतील तर मला मॅसेज करा कमेंट करा त्यामुळे मी तुम्हाला कोणत्या गोष्टीवर मी मोटिवेट करू मी तुम्हाला सांगेन धन्यवाद मित्रांनो आणि मैत्रिणींनो